हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूरची भाजी. अख्खा मसूरची भाजी घरगुती पद्धतीमध्ये कशी बनवायची मी दाखवणार आहे. काल रात्री मी 6 ते 8 तासासाठी हे मसूर भिजवून घेतलेले आहेत. तुम्ही डायरेक्ट पण घेऊ शकता आणि आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मसूर एकदम व्यवस्थित भिजून आलेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला शिजून घेण्यासाठी याला कुकरला 1 ते 2 शिट्टी करायचे आहेत. कुकर जर तुमचा चांगला असेल 1 शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजून जातील. आता याच्याबरोबर काय साहित्य वापरायचं आहे, कांदे 2 चिरून घ्यायचे आहेत पेस्टसाठी आणि फोडणीसाठी 1 चिरून घ्यायचं आहे मीडियम साईजचा. मिरची, कोथिंबीर, टोमॅटोची पण पेस्ट करून घ्यायची आहे. आता सगळं मी पेस्टमध्ये टाकलेलं आहे, कांदा, आलं, लसूण, मिरची, टोमॅटो. आता पहिल्यांदा तेल गरम करून याच्यामध्ये मी जिरं घेते. जिरं तडतडून घेतलं आहे मी, राई नाही टाकली आहे. तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता. त्याच्याबरोबर टाकलं आहे कढीपत्ता आणि कांदा. कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि आज एकदम मंद ठेवायची आहे गॅसची. आता कांदा गुलाबी रंगावर शेकत आला की आपण पुढची स्टेप करूया. आता कांदा व्यवस्थित शिजायला आला आहे, थोडं ढवळून घेते आहे. ऑलमोस्ट कांदा हा शिजला आहे. मिरची तुम्ही जर याच्यामध्ये टाकली नसेल सेपरेट अशी पण टाकू शकता, किंवा तुम्हाला तिखटाचं प्रमाण जास्त हवं असेल तर पेस्टमध्ये टाकू शकता. अजून थोडा कांदा शिजवून घेऊया, नाहीतर थोडा चरचरेल. आता याच्यामध्ये ॲड करते हळद. हळद ॲड करताना गॅस कमी ठेवायचा आहे. गरम मसाला आणि हा माझा घरगुती मसाला सेम एकत्रच मी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण कांदा टोमॅटोची पेस्ट, कांदा फोडणीलाही वापरलेला आहे आणि कांदा टोमॅटोची पेस्ट पण. आता हे तेल आणि मसाला आपला व्यवस्थित एकजीव होईपर्यंत शिजवून घेऊया. बघा, व्यवस्थित कांदा शिजवला होता त्यामुळे आता तेल आपोआप वेगळं व्हायला लागलं आहे. पटापट मसाला पण मस्त एकजीव झाला आहे त्याच्यामध्ये. प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्यायचं आहे तिखटाचं कसं आहे ते आणि मसाल्याचं. तुम्ही गरम मसाला सेपरेट ॲड केला तरी चालते, माझ्या मसाल्यामध्ये आहे म्हणून मी आता नाही टाकत आहे. आता मी फोडणीमध्येच मीठ टाकलेलं आहे, तुम्ही वरून पण ॲड करू शकता. आता हे बघा, कुकरला शिजवलेले मसूर एका शिट्टीमध्ये प्रॉपर शिजतात. आता वरून ॲड करणार आहे कसुरी मेथी. तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, मला आवडते, मी टाकते. कुकरला आपण मसूर शिजवून घेतल्यामुळे सगळी प्रोसिजर ही आधीच करायची आहे, त्यामुळे मग मिळून यायला लवकर मदत होते. आता भाजी लवकर शिजेल कारण आपण मसूर पण शिजवून घेतलं आहे, हा मसाला पण शिजवून घेतला आहे. आता सगळं तेल वेगळा व्हायला लागलं आहे, याच्यामध्ये आता आपण ॲड करूया मसूर. आता मसूरला शिजवताना जे आपण पाणी वापरलेलं आहे ते पण त्याच्याबरोबर टाकायचं आहे, ज्या भांड्यामध्ये तुम्ही शिजवून घेता ते. आता बघा, छान कलर पण यायला सुरुवात झाली आहे. हे बघा, आता प्रॉपर भाजी 2 ते 3 मिनटामध्ये शिजून जाईल. तुम्हाला जास्त शिजवलेले हवे असले तर अजून पण तुम्ही झाकण ठेवून शिजवून घेऊ शकता, पण त्याच्यानंतर ते ना फुटून जातात. मसूर खूप नाजूक असतात. वरून टाकते कोथिंबीर, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकता कोथिंबीर, मी थोडं कमीच टाकली आहे. आता 2 मिनटं आपण अजून मसाले एकजीव होण्यासाठी मसूरला थोडं शिजवून घेऊया, म्हणजे कसं सगळ्या मसाल्यांचा अर्क व्यवस्थित उतरेल मसूरमध्ये. आता कोथिंबीरचा सुगंध दरवळायला लागला आहे. आता या स्टेजला भाजी आपली प्रॉपर शिजलेली आहे. आता हे बघा, ही जी भाजी आहे ही आपण आता सर्व्ह करू शकतो, पण तरीसुद्धा मी थोडं अगदी मंद आचेवर थोडं स्टीम देते त्याला, कारण मला रस्सा नको आहे, अशी ग्रेव्ही टाईप पाहिजे. तर आपली भाजी आता रेडी आहे, आपण सर्व्ह करूया. तर इथे मी आता या बाउलमध्ये ठेवते. तुम्ही जेवताना घेणार असाल तर चपातीबरोबर घ्या, भाकरीबरोबर घेऊ शकता, उत्तम लागते. पण मी आता असंच नाश्त्यासारखं खाण्यासाठी बनवली आहे. तर आपण मिसळ ज्या पद्धतीमध्ये घेतो तशी मी ती आता घरात सर्वांना खायला देणार आहे.
तर इथे मी बाउलमध्ये ही भाजी काढलेली आहे, बघा छान शिजून आली. आणि याच्याबरोबर आता मी सोबत देणार आहे बारीक चिरलेला कांदा, वरून टाकते कोथिंबीर, तुम्ही याच्याबरोबर फरसाणसुद्धा खाऊ शकता, म्हणजे मिसळी टाईपचा बेत होतो. आणि तुम्हाला ही पाहिजे तर तुम्ही चपातीबरोबर पुरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. रोटीबरोबर ही भाजी एकदम उत्तम लागते, पण मी आत्ता रोटी बनवलेली नाही आहे. सो मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हे फरसाणबरोबर मी आपलं ब्रेकफास्टसाठी काही वेळेला असं ट्राय करते म्हणून रेडी केलेली आहे. अशा पद्धतीने बनवून बघा, खूप छान लागते. जसं रेस्टॉरंटमध्ये ढाब्यावरती देतात ना अख्खा मसूर, त्या टाईपमध्येच लागते. तुम्ही वरून बटरसुद्धा ट्राय करू शकता याच्यामध्ये, किंवा हे ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता.